राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे आणि त्यामध्ये आता संकटमोचक गिरीश महाजन हे भुजबळ यांच्या नाशिकमधल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली. कोणत्याही नेत्याची नाराजी दूर करण्यासाठी गिरीश महाजन यांचा पुढाकार असतो, त्यामुळे आजची ही भेट भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान महाजन आणि भुजबळांच्या भेटीवरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ते काय म्हणाले पाहूया. महाजनांचं कामच आहे, त्यांच्याकडे दूध दही लोणी खूप आहे आणि ज्यांना जिथे गरज पडली ते लोणीची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन पोचतात दरवाजात आणि जेवढी लोणी लावता येईल तेवढी लोणी त्यांना लावायचं आणि त्यांची नाराजी दूर करायचं, एवढंच काम आहे. लोणींनी भरलेलं मडकं त्यांच्याकडे आहे, आता ते लोणी कुठे लावतात हे मी बोलणार नाही. दरम्यान शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील आज भुजबळ नाराज असल्याचं आम्ही ऐकलं अशी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांची नाराजी फक्त जागा वाटपापर्यंतच होती अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी दिलेली आहे. भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकत आहे, बाकीचे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही. संपर्कात वगैरे आहेत नाही हो, माझ्याकडून संपर्क माझ्याशी कोणाचा संपर्क नाही. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही आणि म्हणून आणखीन एका पक्षाला बरोबर घेतलेलं आहे. पण जेवढे पक्ष जेवढे एकत्रित करायचा प्रयत्न करतायत ते सगळे जनाधार कमी करणारे आहेत, त्यामुळं मला वाटतं की 4 जूनला ज्यावेळी मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे त्यांच्याही लक्षात येईल. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी भावना जरूर मांडल्या पण त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, आदरणीय प्रफुल्लभाई आहेत, दादा, मी, आमचा सर्वांशीच त्यांच्याशी चर्चा झाली. मी पण काल मुख्यपणाने भुजबळ साहेबांची चर्चा केली. शेवटी ते एक कसलेले राजकीय नेते आहेत, त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांची यंत्रणा एक असं आहे, पक्षाची यंत्रणा आहेच आणि एक भुजबळ नावाची सुद्धा एक यंत्रणा आहे. त्या सगळ्या यंत्रणेचा उपयोग करत यावेळेला महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ते ठामपणाने उभे आहेत. महायुतीचे सर्वच प्रतिनिधी अतिशय ताकदीने सर्वजणं या ठिकाणी काम करत आहेत आणि मला निश्चित खात्री आहे उमेदवारीपर्यंत हे सर्व विषय होते इच्छुकांचे, परंतु ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सर्वच जण त्या ठिकाणी कामाला लागले. छगन भुजबळ आणि त्यांचं कुटुंबीय किंवा त्यांची यंत्रणा सक्रिय दिसत आहे? हो, 100% सक्रिय दिसते आणि ते निश्चितच प्रचार देखील करत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.